केडगाव मधील पाच गोडाऊनच्या प्रांगणात मावली प्रतिष्ठान वारकरी सेवा संघ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी होती आहे. या ठिकाणी उल्हास महाराज सूर्यवंशी यांनी आपल्या कीर्तनातून प्रबोधन केलं. कावळा बुवा चालू दे, आणखीन पिंडाच्या जवळ कावळा आला नाही, मी चिंतातूर झालो, न जाणे मला कावळा शिवतो का काय. अडीच तास झाले देवा पिंडाच्या जवळ कावळा नाही आला. तर मी विचारलं शिवतो का नाही पिंडाला कावळा. म्हणे बुवा त्याच्यात एक जण प्रवचनातला उठला, म्हणे बुवा पिंडाला कावळा का शिवत नाही त्याचं कारण मला चांगलं माहित आहे. काय कारण आहे? म्हणे बुवा तुम्ही जर मला प्रवचनातून सुट्टी द्याल तर पिंडाला कावळा शिवण्याची जबाबदारी मी घेतो. मी त्याला सांगितलं बाबा काही हरकत नाही, तू प्रवचनातून गेला तरी चालेल. तो प्रवचनातून उठला, गाडी बाहेर होती, किक मारली, डायरेक्ट दुकानात पोहोचला. दुकानात गेल्या बरोबर त्यांनी एक बॉटल खरेदी केली, बिचलेली नाही. बॉटल घेऊन त्या पिंडाच्या दिशेनं जसा निघला पाठोपाठ कावळा आला. गाडीच्या वेगानं कावळा पाठोपाठ आला, पिंडाच्या जवळ बॉटल ठेवली रे ठेवली का पिंडाला कावळा शिवला बिठाला. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, ही जिवंत असणाऱ्याने बॉटल मागितली का मेलेल्याने? हो झोपले नाही तुम्ही? कोणी मागितली? मेलेल्यानी. मी एकच सांगितलं, जीव जिवंत असेपर्यंत मरेपर्यंत नाही मेला तरी जीव मागतो विठ्ठला. दुधापासून मागणी चालू होते. पहिले आल्याबरोबर आईला म्हणतो दूध दे. थोडा मोठा झाला खेळाचं साहित्य मागतो, थोडा मोठा झाला पुस्तक मागतो, थोडा मोठा झाला त्याच्यानंतर पाहायचं झालं तर सर्व्हिस मागतो, त्याच्यापेक्षा मोठा झाला आलं तुमच्या लक्षात बिठाला. लग्न माग करून मागतो, त्याच्याही पलीकडे गेला, मुलं देवाकडे मागतोच ना हो बिठाला. फार महाराष्ट्रात नाही भेटले तर गुजरात पर्यंत जातो, पण मागतो हे निश्चित. जीव मागतो जीवाने मागावं, त्याच्या समोरचा वर्ग आहे, दुसरा वर्ग आहे देवाचा. देवानी मागू नये, संतांनी मागू नये. देवानी का मागू नये? ओम पूर्ण मदत, देव पूर्ण आहे, देवानी मागू नये. पण देव मागतो. मी प्रसंग सांगेन तुम्हाला, बळीच्या दारात देव आला आणि 3-5 भूमी बळीला काय केली? मागितलीच नाही. बळीच्या दारात आलेल्या देवानी मागणी केली, जीवही मागतो आणि संतही मागतात. जीव ज्या वेळी मागतो त्यावेळेस वेगळा बोध होतो, देव ज्या वेळी मागतो त्यावेळेस वेगळा बोध होतो आणि संत ज्यावेळेस मागतात त्यावेळी वेगळाच बोध होतो विठ्ठल. मागण्याला प्रवृत्त होतो त्यावेळेस त्याच्या मागण्यात नेहमी अज्ञान प्रगट झालं. जीव मागायला प्रवृत्त झाला त्याची बद्धदशा प्रगट झाली, जीव मागायला प्रवृत्त झाला त्याची अपूर्णता सिद्ध झाली. पण देव ज्या वेळी मागतो त्यावेळेस त्याची बद्धदशा नाही. देवाने ज्या ज्या वेळी मागितलं त्यावेळी आपलं स्वरूप प्रगट केलं. बळीच्या दारात आलेला परमात्मा 3-5 भूमी मागतो, पण त्या 3 पादात सर्व व्यापून टाकतो. मी व्यापक आहे आपल्या स्वरूपाचा निर्देश देवाने केला. देव मागतो, संत मागतात, संतांनी मागू नये. का मागू नये? मागणीच्या साठी लागणारी सामुग्री त्यांच्या जीवनात नाही. काय कोणती सामुग्री? एक आहे मागण्यासाठी 2 गोष्टी पाहिजे. काय पाहिजे? एक गरज पाहिजे, दुसरी अप्राप्ती पाहिजे. जीवनात गरज पाहिजे आणि त्या वस्तूची अप्राप्ती पाहिजे. कल्पना करा मला 10 रुपयाची गरज आहे आणि 10 रुपये माझ्याकडे नाही, मग मी कोणाकडे तरी जातो, भाऊसाहेब मला 10 रुपये देता का हो? गरज आणि अप्राप्ती मागणीला कारण ठरते. तुकोबाराच्या जीवनात गरजही कशाची नाही आणि तुकोबाराच्या जीवनात अप्राप्तीही कशाची नाही बेटा.